मला सर्वांना कळवण्यास अतिशय आनंद होतोय की शिवाजी विद्यापीठामध्ये नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागामध्ये डीबीटी बिल्डर या प्रकल्पांतर्गत एक अतिशय मोठा प्रकल्प 5 कोटी इतका प्रकल्प आपल्या जोर जोर झालेला आहे. शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे ज्या विद्यापीठात डीबीटी बिल्डर प्रोजेक्ट सँक्शन झालेला आहे. हा डीबीटी बिल्डर प्रोजेक्ट जो आहे त्याचं जे शीर्षक आहे त्याची जी थीम आहे ती नॅनो बायोटेक्नॉलॉजीवर आधारित आहे. नॅनो बायोटेक्नॉलॉजी हा जो परवलीचा शब्द आहे त्याच्यामध्ये भरपूर असं संशोधन करण्याचं राहिलेलं आहे आणि ते खूपच असं अट्रॅक्टिव्ह स्वरूपाचं असं काम आहे. त्यामुळे ह्या समितीनं आमची निवड केलेली आहे. या अंतर्गत आपण युनिकरित्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने 3 डिपार्टमेंटचा 3 अधिविभागांचा समावेश केलेला आहे. ज्याच्यामध्ये नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग आहे, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ बॉटनी आहे आणि मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट सुद्धा आहे. या 3 विभागातील तज्ज्ञ एकत्र करून त्या 3 तज्ज्ञांचे विचार घेऊन एक इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी आस्पेक्ट आम्ही समोर ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही नॅनो बायोटेक्नॉलॉजीचा प्रमोशन करणार आहे आणि त्याचे प्रॉडक्ट जे आहेत त्याचे प्रॉडक्ट तयार करण्याचा मनोदय आपण तिथं तयार केलेला आहे. तर हे 5 कोटी रुपयाचं जे योगदान आम्हाला मिळालेलं आहे, जे अनुदान आम्हाला मिळालेलं आहे, त्या अनुदानातून मॅक्झिमम, कारण आपली ही जी एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन सिस्टीम आहे, त्यामुळे हा नॅनो बायोटेक्नॉलॉजीचा जो प्रोजेक्ट आहे तो स्टुडंट सेंट्रिकच आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. नॅनो बायोटेक्नॉलॉजी हे बदलत्या काळाची पावले ओळखून आम्ही अतिशय असं मॉडर्न पद्धतीनं हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना भविष्य काळातील येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास याच्यामुळे करता येईल, त्यांना खूप फायदा होईल. आणि जसं आपण कोविड पॅन्डेमिकचा विचार केला, कोविड विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून आला, तर अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स आले, काही असे पॅन्डेमिक रूपात काही नवीन विषाणू आले किंवा काही घातक जीवाणू असतात अशा पद्धतीचे काही आले किंवा नवीन त्याला काहीतरी नॅनो मेडिसिन लगेच डेव्हलप करण्याची गरज असते, तर त्याची सुरुवात सुद्धा आम्हाला आता करता येईल. त्या अनुषंगानं ही हे जे अनुदान आहे ते भरीव असं अनुदान आहे. त्या अनुदानातून आम्ही बरेचसे असे अत्याधुनिक असे इक्विपमेंट घेणार आहे, आधुनिक उपकरणं घेणार आहे आणि काही PhD विद्यार्थ्यांना, काही PhD झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट त्यांना करून घेणार आहे. त्या योगे एक मोठी चांगली टीम, इंटरडिसिप्लिनरी कामासाठी योगदान देणारी टीम आम्ही बिल्डअप करून अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य पुढील 5 वर्षामध्ये करण्याचा माझा मनोदय आहे. धन्यवाद.